भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर. उदयनराजे सातारातून लोकसभेच्या रिंगणात. साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे लढत. राणेंना उमेदवारी जाहीर न होण्यामागे अदृश्य शक्तींचा हात. किरण सामंतांनी उमेदवारी अर्ज घेतला ही चांगली गोष्ट. रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवारांच्या घोळावरून वैभव नाईकांचा भाजपवर हल्लाबोल. मोदी भ्रष्टाचाराचं समर्थन करतायत. जे जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी भाजपनं पैसे दिले. चंदा दो धंदा लो या नीतीवर काम सुरू आहे. संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. सांगलीत विशाल पाटलांकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल. विशाल पाटलांकडून अपक्षसह काँग्रेस पक्षाच्या नावानंही अर्ज. सांगलीमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर विशाल पाटलांकडून शक्तीप्रदर्शन. भाजप नेते पालघर मतदारसंघाचा घेणार आढावा. दिनेश शर्मा रवींद्र चव्हाण करणार पालघर दौरा. तर खासदार गावितांची कमळ चिन्हावर लढण्याची तयारी. सूत्रांची माहिती. रायगडमध्ये 3 अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात. गीतेंची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी 2 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवल्याची चर्चा. अहमदनगर भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू. नाराज 100 पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे. सुजय विखेंना उमेदवारी दिल्यानं पदाधिकारी नाराज असल्याची माहिती. नाशिक धुळे लोकसभेतील नाराजीबाबत काँग्रेसची बैठक. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये नेते प्रमुख पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक. धुळ्यात शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीमुळे पक्षांतर्गत नाराज. बारामतीमध्ये अजित पवार डमी उमेदवार असण्याची शक्यता. सुनेत्रा पवारांसह अजित पवारांच्या नावानं उमेदवारी अर्ज घेतल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. ऐनवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीकडून खबरदारी. भाजपच्या उमेदवाराला राजू शेट्टींचा पाठिंबा. अमरावतीमध्ये लोकसभेत स्वाभिमानीकडून दिनेश बुब यांना पाठिंबा. तर स्वाभिमानीकडून पत्राद्वारे उमेदवार दिनेश बुब यांना पाठिंबा जाहीर. माहितीमध्ये राज्यातून फडणवीसांच्या सभांना सर्वाधिक मागणी. राज्यभरातून 125 पेक्षा जास्त सभांची मागणी. तर महायुती उमेदवारांकडून फडणवीसांच्या सभांना प्राधान्य. धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून आज भरणार उमेदवारी अर्ज. धैर्यशील मोहितेंना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी आधीच जाहीर. महादेव जानकर जातीच्या नावावर पुढे आले. परभणीच्या विकासात त्यांचा सहभाग नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय साधव यांचा जानकरांवर हल्लाबोल. अजय बोरस यांनी पुन्हा एकदा घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. भेटीमध्ये नाशिक लोकसभेबाबत चर्चा झाल्याची माहिती. तर अजय बोरस यांना उमेदवारी देण्याची शिवसैनिकांची मागणी. पंतप्रधान मोदी वर्ध्यात येणार. 19 एप्रिलला तळेगावात मोदींची जाहीर सभा. रामदास तळस नवनीत राणांच्या प्रचारासाठी सभा. सोलापूरसह माढा लोकसभेत भाजपचे राम सातपुते रणजित सिंह नाईक निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज दाखल करताना फडणवीसही राहणार उपस्थित. कोकण बाळासाहेब ठाकरेंचाच. त्यामध्ये कोणीही दुरावा निर्माण करू शकत नाही. अमित शहांच्या कोकण दौऱ्यावरून विनायक राऊतांचा निशाणा. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या निकटवर्तीय. माजी उपनगराध्यक्ष भरत शहा शरद पवारांच्या गळाला. शहांच्या जाण्यानं हर्षवर्धन पाटलांना फटका. तर आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शहा करणार पक्षप्रवेश. सोलापुरात काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी रामनवमीचा मुहूर्त. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे रामनवमीपासून करणार मतदारसंघात प्रचार. उदयनराजेंनी अभिनेते सयाजी शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट. तब्येतीची विचारपूस करत अभिनयाचं केलं कौतुक. पुणे लोकसभेतील 3 उमेदवार एकत्र. मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे आज एकाच मंचावर पुणे शहरासाठीचं बिचन मांडतायत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्तालाप. 9 मे रोजी मुंबई विमानतळ बंद राहणार. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 रनवे बंद. मान्सूनपूर्व दुरुस्तीसाठी निर्णय. 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा. खडकवासला धरणार शिल्लक. शेतीसाठी राखीव असलेला साठा सोडल्यास शहराला 1.5 महिना पुरेल इतकंच पाणी. मुंबई ठाण्यामध्ये उष्णतेची लाट. तापमानात सोमवारी तब्बल 4 अंशांची वाढ. तर ठाणे जिल्ह्याचं तापमान पोहोचलं 41 अंशांवर. रायगड जिल्ह्यातील माणगाव निजामपूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस. आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता. फळगळतीनं बागायतदारांचं नुकसान होण्याची भीती. कोल्हापूरच्या आंबाबाईचं आजपासून घेता येणार दर्शन. आंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण. धार्मिक विधीनंतर भाविकांना घेता येणार दर्शन.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।